नमस्कार मैत्रिणींनो, सविता लेटेस्ट फॅशन मध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण पंजामी ड्रेस वरची साधी पॅन्ट शिवून घेणार आहोत। ही आपली पंजामी ड्रेस वरची साधी पॅन्ट कट करून घेतलेली आहे। हीच आपण आता शिवायची कशा पद्धतीने ते बघून घेऊयात। आपण बॉटम साठी 2 इंचाचं कॅनव्हास काढून घेतलेलं आहे। कॅनव्हास पट्टी ही आपण 2 इंचाची घेतलेली आहे। लांबीला आपला बॉटम जेवढा आहे तेवढी कॅनव्हासची पट्टी घ्यायची। ही आपण साधी पॅन कट करून घेतलेली आहे। आपण सुरुवातीला बॉटम जोडून घ्यायचा। बॉटम जोडून घेताना अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। बॉटम आपण जी आपली उलटी बाजू आहे त्या साईडला जोडून घेतलेला आहे। यावरती शिलाई मारून घ्यायची। अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची। आपण बॉटमच्या साईडने शिलाई मारून घेतलेली आहे। तोच बॉटम आता अशा पद्धतीने फोल्ड करून आणखी एक शिलाई मारून घ्यायची। अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची। साईडने शिलाई मारून घेणार आहोत। आपण बॉटमला खालच्या साईडने शिलाई मारून घेतलेली आहे। आपण आता याच बॉटमला 3 किंवा 4 शिलाया लगेच मारून घ्यायच्या। लाईन मध्ये सरळ शिलाई मारून घ्यायच्या। शिलाई मारून घेतल्यावरती बॉटम हा छान दिसतो, त्यामुळे आपण 3 किंवा 4 अशा शिलाया मारून घ्यायच्या। लाईन मध्ये सारख्या अंतरावरती शिलाई मारून घ्यायच्या। अशा पद्धतीने आपण 4 शिलाई मारून घेतलेल्या आहेत। आपला हा बॉटम तयार आहे। अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बॉटमच्या साईडनेही शिलाई मारून घेणार आहोत।
अशा पद्धतीने आपला बॉटम जोडून झालेला आहे। आपण पॅनच्या दोन्ही साइडने बॉटम जोडून घेतलेला आहे। आता आपण बॉटमला शिलाई मारून व्यवस्थित जोडून घ्यायचा। बॉटम हा आपला 6 इंचाचा आहे। आपण 6 इंचावरती मार्किंग करून बॉटम शिवून घ्यायचा। पूर्ण आपण पॅन्टला जोडून घेणार आहोत। अशा पद्धतीने तिरकी आपण पॅन्टला शिलाई मारून घ्यायची। ज्या साइडला आपण आपला मधला भाग आहे त्या मधल्या भागापर्यंत तिरकी शिलाई मारून घ्यायची। अशा पद्धतीने आपण एका साइडला पॅन्टला जोडून घेतलेला आहे। व्यवस्थित पॅन्टला जोडून घ्यायचं। आपण आता दुसऱ्या साइडची ही पॅन्ट अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे। बॉटमचं माप टाकून व्यवस्थित जोडून घ्यायची। अशा पद्धतीने बॉटमचं माप टाकून व्यवस्थित आपण जोडून घेणार आहोत। जो आपला मधला भाग आहे त्या भागापर्यंत आपण जोडून घ्यायचं। अशा पद्धतीने आपली पॅन्ट ही शिवून झालेली आहे। आपण जी शिवून घेतलेली पॅन्ट आहे ती सुईची करायची। आपण दोन्ही साइडची पॅन्ट सुईची करून घेतली आहे। एकदम सोप्या पद्धतीने पॅन्ट शिवायची कशी हे तुम्हाला सांगणार आहे। ही एकदम सोपी पद्धत आहे। तर आपण ही पॅन्ट शिवून घेतली होती। जो आपला मधला भाग आहे त्या भागापर्यंत आपण दुसरा हा मधला ठेवून घ्यायचा। अशा पद्धतीने दोन्ही पॅन्टचा ही आपली एक पॅन्ट आहे। त्याचा आपण तिरकं शिवून घेतलं होतं। जो मधला भाग कट करून घेतला होता तिथपर्यंत आपण तिरकं शिवून घेतलं होतं त्याचाच आपला हा मधला भाग आहे। दुसऱ्या पॅन्टचाही आपण मधला भाग घ्यायचा। ही तिरकी शिवून घेतलेली पॅन्ट दोन्ही याचा मधला भाग हा व्यवस्थित असा एकावर एक ठेवून घ्यायचा। आणि आपण पॅन्ट शिवतानाही मधूनच सुरुवात करणार आहोत, कारण की आपलं कमी जास्त होईल त्यामुळे आपण मधूनच सुरुवात करून घेणार आहोत जोडायला।
अशा पद्धति ने अपनी पैंट जोड़ून झाली आहे। ही आपण जोड़ून घेतली अशा पद्धति ने अपना मधला भाग हा जोड़ून झालेला आहे। आता आपण नेफ्याचं जोड़ून घ्यायचं। हा आपला नेफ आहे। नेफ हेला आपण जॉइंट देऊन जोड़ून घेणार आहोत, कारण की नेफ आपला हा कमी आहे, त्यामुळे आपण एका साइडने जॉइंट देऊन जोड़ून घ्यायचा। हे आपण जॉइन देण्यासाठी पट्ट्या काढून घेतलेले आहे। या दोन्ही पट्ट्या आपण एकमेकाला जोडून मग नेफ्याला जोडून घ्यायचा। अशा पद्धति ने अपन नेफा जोड़ून घेतलेला आहे। त्यावरती दापटीप टाकून लगेच व्यवस्थित शिलाई मारून घेतली। नेफेला हमेशा पट्ट्या जोडताना त्यावरती लगेच दापटीप टाकून घ्यायची। आपण आता अशा पद्धति ने फोल्ड करून घेणार आहोत। अशा पद्धति ने फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारताना आपण 1 इंचावरती शिलाई मारून घेणार आहोत। 1 इंचाचं कापड आपण साईडला सोडून द्यायचं आणि मग शिलाई मारून घ्यायची। अशा पद्धतीने 1 इंचावरती शिलाई मारून घ्यायची। अशा पद्धतीने आपण नेफेला शिलाई मारून घेतलेली आहे। आपण आता जी 1 इंचाची मार्जिन सोडून दिली ती अशा पद्धतीने दोन्ही साइडला फोल्ड करून घ्यायची आणि मग दोन्ही साइडनी अशा पद्धतीने कापड फोल्ड करून यावरती साइडनी शिलाई मारून घ्यायची। दोन्ही साइडनी अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची।
अशा पद्धति ने अपन नेफेला शिलाई मारून घेतली आहे। आपली ही पुढची बाजू आहे, ही सुईची बाजू आणि ही उलटी बाजू, हे आपलं समोरचा भाग आहे ज्या साइडला आपण फोल्ड करून शिलाई मारून घेतली आहे तो समोरचा भाग। आपण आता नाडीसाठी फोल्ड करून घ्यायचं, अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची। अशा पद्धतीने आपण नाडी ओवण्यासाठी शिवून घेतलेला आहे, व्यवस्थित शिवून घेतलं। आता आपण जे कापड फोल्ड करून घेतलं होतं या साइडला जो समोरचा भाग आहे त्या साइडने आपण नाडी ओवण्यासाठी कट मारून घ्यायचे। हे आपण दोन्ही साइडला फोल्ड करून घेतलेलं होतं, त्या साइडला थोडेसे कट मारून घ्यायचे। म्हणजे आपण जी शिलाई मारून घेतलेली आहे तीच त्या शिलाईला कट मारायचे। अशा पद्धतीने आपण कट मारून घेतलेले आहे या साइडने, नाडी ओवायला ही व्यवस्थित झालं। आपण दोन्ही साइडला फोल्ड करून घेतलं त्यामुळे व्यवस्थित नाडी ओवायला दिसतं। आपला हा नेफा जोडून झाला। आता आपण जी पॅन्ट जोडून घेतली होती ती पॅन्ट, त्या पॅन्टला सुन्या टाकून घ्यायच्या। सुन्या टाकून घेताना हा आपला नेफा आहे तो उलट्या साइडने करायचा, अशा पद्धतीने उलट्या साइडने करायचा। आणि जी आपली पॅन्ट शिवलेली आहे ती सुईच्या साइडने करायची, अशा पद्धतीने जुळून घ्यायची। जी जो उलटा करून घेतलेला नेफ आहे त्या नेफेमध्ये अशा पद्धतीने ठेवायची। आणि जो आपला नेफ्याचा पुढची बाजू आहे ती त्या बाजूपासून चुन्या टाकायला सुरुवात करायची। जो आपला पॅन्टचा मधला भाग होता त्याची शिलाई आणि जो आपला नाडी ओवण्यासाठी आपण फोल्ड करून घेतलेलं कापड आहे तिथपासून चुन्या टाकायला सुरुवात करायच्या। चुन्या टाकताना व्यवस्थित मोठे मोठ्या चुन्या टाकून घ्यायच्या आणि सारख्या अंतरावरती टाकायच्या।
अशा पद्धति ने अपने पूर्ण चुने टाकून पैंटला व्यवस्थित एक सारखे अंतरावरती चुने टाकून घेतलेले आहे। पाटीच्या साइडने आपण तीन किंवा चार चुने टाकायचे आणि जो समोरचा भाग आहे त्या समोरच्या भागात आपण दाट चुने टाकून घेतलेले आहेत। आपण यावरतीच एक आता दापटीप टाकून घ्यायची। दापटीप टाकून घेताना जे आपली शिलाई मार्जिन आहे म्हणजे आपण शिलाई मारून घेतलेलं कापड आहे ते वरच्या साइडला फोल्ड करायचं म्हणजे नेपच्या साइडला आणि दापटीप टाकून घ्यायची। नेपच्या साइडला फोल्ड करून व्यवस्थित दापटीप टाकून घ्यायची। अशा पद्धतीने आपण पॅन्टला दापटीप टाकून घेतले आहे। पॅन्ट ही व्यवस्थित जोडून झाली। अशा पद्धतीने आपली पूर्ण पॅन्ट ही शिवून झालेली आहे। पॅन्टला घेर ही व्यवस्थित आला, भरपूर मोठा घेर आहे। साधी पॅन्ट जर असली तर घेरदार पॅन्ट ही छान दिसते, त्यामुळे घेरदार पॅन्ट कशी तयार करायची हे तुम्हाला मी पूर्ण सांगितलेलं आहे। चुन्या कशा पद्धतीने टाकायच्या हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे। आपण चुन्या ह्या मोठ्या मोठ्या टाकून घेतलेल्या आहेत, त्यामुळे पॅन्टला घेरही व्यवस्थित आला आणि चुन्याही व्यवस्थित पडतात। तर अशा पद्धतीने पॅन्ट आपली शिवून झाली। ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सब्सक्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।